महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे आणि आता वेळ आहे ती नॉमिनेशन मागे घेण्याची किंवा ते फॉर्म पडताळण्याची. आपल्यासोबत दक्षिण पश्चिम नागपूरमधून ज्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती त्या उषाताई चौधरी आहे. ताई, काय सांगाल, तुमचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे? ॲक्च्युली आम्ही जेव्हा तिथे पोचलो ज्या दिवशी 30 तारखेची फॉर्म्स म्हणजे छाननी होती त्या दिवशी आम्ही तिथे गेलेलो. टोटल 28 लोकांनी तिथे उमेदवारी अर्ज भरलेले होते आणि जवळपास त्यांनी 16 लोकांचे अर्ज बाद केले. तर तिच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या चुका होत्या लोकांच्या आणि माझा पण एक छोटासा नाही म्हणायचं एक कॉलम त्यांनी दाखवला मला की इथे नाही लिहिलेलं आहे. पण ॲक्च्युली तिच्यामध्ये असं एक रूल होतं की तुम्ही जर छाननी झाली तर लगेच त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. पण त्यांनी आम्हाला कोणाला पण वेळ दिला नाही आणि लगेच त्यांनी ते रद्द केले फॉर्म सगळ्यांचे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 29 तारखेला रात्रीपर्यंत इथे बसलेलो होतो. आम्ही तुम्हाला पत्र दिलं होतं त्यांनी की 11 आम्हाला सबमिट करा आणि सकाळी 11 सबमिट करा. तर ते म्हणाले की आम्ही 8:30 इथे होतो. पण त्या पत्रामध्ये असं काही पण नव्हतं की कुठे यायचं काय, कुठे सबमिट करायचं काय. त्याच्यामुळे आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला आणि आम्ही तिथे होतो 8 तिथेच उभे होते माझे प्रतिनिधी. पण त्यांनाही माहिती नव्हतं आतमध्ये काय सुरू आहे. तर मला असं वाटतं की त्यांना ज्यांचे फॉर्म ठेवायचे होते त्यांनाच बोलून त्यांनी तिथे त्यांचे फॉर्म करेक्ट करून घेतले आणि त्यांना ठेवलं आणि ज्यांचे ठेवायचे नव्हते त्यांना त्यांनी बाद केलं. काय म्हणाल, हा अन्याय आहे का तुमच्यावर? हा निवडणूक आयोगाचा अन्याय आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर आमचा सरळ सरळ आरोप आहे की त्यांनी हा जाणून बुजून केलेला प्रयत्न आहे. काय वाटतं तुम्हाला, हा षडयंत्र असू शकतो का? ऑफकोर्स षडयंत्र आहे हे. कारण इथे ही जी सीट आमची जी सीट होती दक्षिण पश्चिमची, मी 3 महिन्यापासून इथे प्रचार करते आहे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाकडनं माझी उमेदवारी निश्चित होती आणि माझी तिकीट पण ऐन वेळेवर काँग्रेसला सुटली हे पण मला काही कळेना. आणि त्याच्यामुळे हिच्यात बराच घोळ झालेला आहे असं मला असं वाटतं. आणि काही लोकांनी ह्या तिकिटा म्हणजे तिकिटाचा पण व्यवहार पैशाचा झालेला आहे असं मला नक्की वाटतं. आणि हे जे इलेक्शन यावेळेस होत आहे हे केवळ पैशाचं इलेक्शन आहे आणि पैसा आहे तर इलेक्शन आहे. आणि सर्वसाधारण लोक इलेक्शनमध्ये विधानसभेला उतरू शकत नाही हेच या पैशावाल्या लोकांना सांगायचं आहे. आणि काय होतं की तेच ते चेहरे तेच ते लोक, त्यांनी काम करो अथवा न करो पब्लिकला काही ऑप्शन नसतं आणि तेच ते चेहरे पब्लिक समोर येतात आणि नाईलाजास्त पब्लिकला हे चेहरे ॲक्सेप्ट करावं लागतात. काय सांगाल ताई, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जेव्हा ही सीट तुम्हाला देण्यात न आली आणि ही काँग्रेसला गेली, हा एक षडयंत्र असू शकतो का? असू शकतो. कारण आधी त्यांची मागणी पण नव्हती. 8 माझं पेपरला नाव होतं माझ्या पक्षाच्या थ्रू की आम्ही तिथे इच्छितं, म्हणजे डिक्लेअर असं करता येत नाही. पण माझं डायरेक्ट तिकडे बोलणेलं होतं वरच्या लेवलला आणि मला माहिती होतं की ही सीट मला नक्कीच मिळणार आहे आणि ऐन वेळेवर मग नंतर मला वाटतं दिल्लीला जाऊन हे सगळं षडयंत्र झालेलं आहे. ताई, दक्षिण पश्चिम नागपूर ची ही जी विधानसभेची सीट आहे ही एक खूप हाय प्रोफाईल सीट मानल्या जाते. काय वाटतं, काँग्रेसकडून जो किंवा तुमच्या महाविकास आघाडीकडून जो उमेदवार देण्यात आलेला आहे तो योग्य आहे का? आता पब्लिक ठरवेल ना, मी काय सांगू शकते. ही हॉट सीट आहे आणि इथे लोकांना चेंज हवा होता आणि त्यांना कॅन्डिडेट पण चांगला पाहिजे होता. आणि तिसरा ही तिकीट तर मलाच देणार होते महाविकास आघाडीकडनं. आमचं फायनलही झालं होतं सगळं कारण माझं डायरेक्ट बोलणं पवारसाहेबांशीच झालेलं होतं त्याच्यामुळे मला शंका नव्हतीच अगदी. आणि त्याच्यानंतर ही सीट कशी गेली तेही मला माहिती नाही. आणि ही हाय प्रोफाईल सीट होती त्याच्यानंतरही मी फॉर्म भरला की नाही पब्लिकला तिसरा ऑप्शन पण जरुरी आहे. आणि मी इथे भरपूर काम केलेलं आहे, ओबीसींसाठी काम केलेलं आहे, मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणावर काम केलेलं आहे, स्कॉलरशिप मिळवून दिलेलं आहे आणि PhD चं कामसुद्धा साहेबांनी आणि मीच केलेलं आहे. आणि
असे पण आम्ही खूप कामं केलेले आहेत, त्याच्यामुळे मला माहिती होतं की पब्लिक मला एक्सेप्ट करेल. काय आता तुमचा फॉर्म रद्द झाल्यानंतर तुमचं समर्थन हे काँग्रेसला असेल का, प्रफुल्ल गोडदे पाटलांना असेल? नाही, मला तसे काही अजून विचारणा झालेली नाही आहे कुठूनही, आणि जेव्हा माझा पक्षाचा आदेश येईल तेव्हा मी विचार करेल. काय आव्हान असेल तुमचं नागरिकांना? नागरिकांना आता मी काय आव्हान करू शकते, जे आहे ते एक्सेप्ट करा. तर आपल्यासोबत होत्या उषाताई चौधरी, ज्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला होता, मात्र क्षुल्लक कारणावरून त्यांचा नामांकन अर्ज फेटाळण्यात आला असा ताईचा सरळ सरळ आरोप निवडणूक आयोगावर आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.